हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं प्रमोद चावन ऑफिशियल चॅनेलवर. तर सध्या आज आपण नवीन स्क्वॉड संघ आलेलो आहे, म्हणजे रोजचंच आहे, पण आज पण जरा वेगळं स्क्वॉड आहे आपलं, खतरनाक जगले की तुमचे. तर आपला व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर एक विनंती, जसं दासू सरांनी आता सांगितलं की व्हिडिओ लाईक करा, कारण की खूप मेहनत केलेली असते आपण, पण त्यामुळं व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब मात्र करा चॅनलला, आणि ते बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर मात्र क्लिक करायला मात्र विसरू नका नवीन व्हिडिओसाठी. तर आज आपण इथं ह्याला आलेलो आहे, मध्ये सिंग डेल्टाला आलेलो आहे, आणि इथं आज खतरनाक फायरिंग, म्हणजे फायरिंग म्हणजे सगळं धिंगाणं होणार आहे. तर आमच्या टीममेट इथंच आलेल्या क्षणीच इथं नॉक झालेले आहेत, आणि इथं नॉक झाल्यानंतर आपण जाणार आहे तिकडे वाचवायला. परंतु इथं विषय गंभीर असतो, इथं उतरताना बघितलं होतं की दोन स्क्वॉड आहेत. तर इथं समोर आणि बार फाईट चालू असते. एक व्हिडिओमध्ये विषय झाला होता, तुम्हाला सांगायचं विसरलो की व्हिडिओ चालू असताना आपलं जरा सेटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळं व्हिडिओला ऑडिओ नाही आहे सध्या, त्यामुळं सगळं मला मॅनेज करावं लागेल, कारण की ते मी बघितलंच नव्हतं, प्रॉब्लेम मी झालेला अगोदर. तर इथं अशा प्रकारे आमचं एक नंबरला एक स्क्वॉडने खाऊन टाकलेलं आहे, ते स्क्वॉड पूर्ण आलेलं आहे खतरनाक, म्हणजे प्रो सगळं पूर्ण प्लेयर प्रो आहेत, त्यामुळे इथं आपली विविध चांगलीच फजिती केलेली आहे त्यांनी. बघू शकता तुम्ही निवार, म्हणजे नाही तर अशा प्रकारे इथं आपल्याला बोट मारतंय मागणं, बॅक साईडला बोट आलेला असतो. आपल्या वाटतं की बाबा त्यांच्यातला जे प्लेअर आहे घ्या, आणि आपल्याकडे गन तर युज आहे, त्यात बी गनमध्ये गोळ्या नाही त्या, त्यामुळं जरा आपल्याला पण बिहून राहावं लागत होतं, नाहीतर कुठून येऊन आपल्याला बी बोगा करून जातली. तर बॅक साईडला असतो बोट. तर इथं समोर बघतो आपण, समोर पलीकडे साईडला तिथं स्क्वॉड अख्खं गेलेलं असतं, सगळे प्लेअर असते त्यांचे तिथं समोर. तर आपण मग तिकडं जरा जास्त जात नाही, रिस्क घ्यायची नाही आपल्याला, कारण की विषय गंभीर आहे, कारण की आपलं भोगं करून हाडकांचं तुकडं तुकडं करते. तर इथं समोरनं प्लेअर तरी पण एक भाग पळत चाललेलो असतो, पण कसं आपल्या हातातनं कोण वाचलंय का, आपण उडत्या पाकराची शेत पकमत, आणि ही काय छाटून नाही, त्याप्रमाणे आपण इथं त्याला पहिल्या ठकत ना केलं, आणि इथं थांबवलं दोस्त. अरे काय चेष्टा लावली काय, आणि हे काय, अरे नाव काय आहे, ए फॉर राज, ए फॉर ॲपल तर ऐकलंय, पण ए फॉर राजचा काय विषय, आर फॉर राज असतं भावा, ही बेन आता मी शिकवायचं का. तर इथं बॅक साईडला बोट होतं, ती मगच तुम्हाला वाटलेलं, तर त्याला मारायला आपण चाललो होतो ती फायरिंग झाली म्हणून. तर ती बोट असल्यामुळे आपण तिथं गेलो नाही, परत मारलं आमच्या टीममेटनं, आणि इथं ती दोघं नॉक असते, ती एक मी केलं असतो, आय थिंक मॅच दोन्ही बी केलं, हां दोन्ही पण मीच केलं, त्यामुळं काय दोन्ही किल आपल्या पदरात पडलेला आहे, आणि आपण पदर झाकून घेतलेला. आणि अशा प्रकारे चेअर नंबर आणि मी इथं लुटायच्या आरी पडलेलो असतो, पेटी दिसली की विषय गंभीर, तुम्हाला माहीत आहे, त्यामुळं काय विषय लयच गंभीर. तर अशा प्रकारे आता सध्या आपण व्हिडिओ रेकॉर्ड करताना जरा प्रॉब्लेम आहे, म्हणजे घरी नाही आपण, बाहेर आहे सध्या व्हिडिओ रेकॉर्ड करतो बाहेर, त्यामुळे जरा वाऱ्याचा आवाज चांगला बॅकग्राऊंड तुम्हाला येऊ शकतो, कारण की जरा घरची परिस्थिती बेकार आहे. आपण घरी जर कळलं मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवते, तर माझं कातडं वाळू घालते डायरेक्ट बाहेर, आणि शॉटगनात इकडं गन आहे, पण लईने बर टपा लावतो आपण शॉटगन काढतो मारायला, पण दोन गोळ्या मारतो तरी पण काय आपल्या काय गोळ्या चालत नाही त्या. ते आमचा प्लेअर का आला आहे त्याने, आणि त्यांनी त्याचा भोगा केला, त्याचा फोन नंबर होता, आमचा फोन नंबर, फोन नंबर ना फोन नंबरवर कॉल लावला, आणि ते डायरेक्ट डिस्कनेक्ट झाला, म्हणजे पुढच्याचा भोगा झाला. नाही तर आपल्याला प्लेअर इथं डिवाइड करायचं सोडून इथं भिकारी लुटत असले असते, तर हे असं प्रॉब्लेम असतो कस्टम पडता, त्यामुळे विषय गंभीर आहे. तुम्हाला म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्या व्हिडिओ येईल खतरनाक व्हिडिओ आहे, पण किंवा त्या पुरी संघ नाही आहे, ती रिया होती ती, कारण की तिचे संघ गेम प्ले परत खेळ पण काय परत खेळलीच नाही चांगली, ती म्हणजे तिथे बोटच होते. इतरही चुकून आपण येऊ शकतो एखादा व्हिडिओ तिचे संघ, कारण की इथं काय सांगता येत नाही, पबजीमध्ये काही पण होऊ शकतं, काही पण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इथं विषय लय गंभीर असतो. तर इथं आपल्यापाशी मेडिसिन नसतात काहीच, तीन बँडेज असते आपल्याकडे फक्त, तर तीन बँडेजवर काम चालू असतं, इकडं तिकडं हुडकत असतो भिकाऱ्या, पण कसं इथं ऑलरेडी भिकारी होतं, त्यामुळं बरंच त्यांनी काही ठेवलंच नव्हतं. आपण इकडं उड्या मारतोय, तिकडं उड्या मारतोय, मागतोय खऱ्याने दुसऱ्यांना, सगळं आमच्या टीममध्ये भिकारीच होतं, आणि आपण बी भिकारी झालो सध्या, त्यामुळे कसं लय बेकार परिस्थिती होती, तुम्हाला काय सांगायचं.
खेळ झोन दिसत असतो बॉम्बचा, त्यामुळं कोण जात नसतं. इथे खिडकीने एक बघत असतो वाकून त्याला माराया, पण इकडे येतो मग काय उपयोग नाही. तर एक आमचा बॉम्ब नसतो प्लेअर पाडतो आणि दोघं आम्ही वर शिरतो. इथं दरवाजेच असते दोघं बरं का, कोण बघत नाही. हे बघा तवर आलं नालायक माणूस, आणि नालायक माणसाला आपण हिंद वीर एट विराट, हा विराट शब्द कसलं खतरनाक नाव ठेवते ते पोरं काय साहेबिक नाव ठेवाय. शॉर्टकट टाकते कसं हे असलं शॉर्टकट वगैरे तुम्हाला सांगतो. हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं विषय असतात असलं, जरा चॅटिंग गर्लफ्रेंड संग केलं की असलं बरोबर सुचतं कसं काय करायचं. शॉर्टकट चॅटिंग कशी असते तुम्हाला कळलं तुमचं कोण असलं तर गर्लफ्रेंड वगैरे काय सांगता येत नाही. तुमचं पण विषय गंभीर असतो पोरणाचा, गुपचे गुपचे लय चालू असतात कुठं. तर आपण हेत ना तर डायरेक्ट कल्टी मारतो नऊ प्लेअर राहिलेत आणि डायरेक्ट आपण विषय गंभीर करतो. आणि लांब येतो इकडे, लांब म्हणजे लय लांब येतो इकडं. इकडं अलेक्सने आपल्या इथं ड्रॉपर लुटायला भिकारी यांनी डायरेक्ट ड्रॉपर गाडी थांबवली की बाबा यांना माहीत नसतं की बाबा जरा सेफला घ्यावं काय नाही. इथं प्लेअर बसले असते त्या घरावर टेरेसवर, त्यातला आमच्याला एकाने लॉक भिकारते त्यावर. तर कशाचं काय लय बेकार, इथं आपण बॉम्ब टाकतो तरी चुकून मात्र इकडं आलं तरी एखादा बॉम्ब न उडला तरी लय झालं, कारण की इथं रिवाईव्ह वगैरे करत असते त्यांचे टीममेट त्याला. इथं तर बघा हे लगेच लगेच रश करते तेवर, लगेच थोडी एक नॉक दिसलं गेलं की रश कराय. तर एक येतं नाही तर बॉम्ब टाकतं कशाच काय. इथं आमचं प्लेअर तर धिंगाणार इथं पडते तर बोंबलत. आणि इथं बघा इथं माफिया वे पे आपल्या समोर चालत नाही ते, आपण डायरेक्ट एस ट्वेल्व कडे टपक देतो आणि सगळ्यांकडे एस ट्वेल्व असते समोरचं स्क्वाड रफ. पण आपण पण कसं प्रो माणूस, त्यांना काय माहीत आपला काय वट आहे बाबा गावात. इथं आल्याक्षणे आपण टपला तू एक वेळ टपू आपल्याला बसतो. पण इथं आता राहिली असती हेल्थ कमी, त्या पुढचे प्लेअरची असती जास्त आणि हे बेकारेल असतात पायात पडत. आणि इथं आपण ठोका देतो डायरेक्ट इथं. इथं काय होतं आता काय होतं आणि इथं आपलं चिकन डिनर अशा प्रकारे आपला चिकन डिनर झालेला आहे. इथं मास्टर वेपन आपल्याला मिळालं 7 kill संघ 680 डॅमेज. आणि इथं आपण फुल मारले ते आणि आमचे प्लेअर हैराण झाले ते. त्यामुळं तुम्हाला गेम प्ले आवडला असेल तर पहिल्यांदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दाबायला मात्र पुढचा गेम प्ले पण असं जबरदस्त राहील. बाय बाय टा.